नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात मजेत न? मी प्रीती अनिल अनंतवार, प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पिकलेल्या पेरूंपासून बनवलेला एक पदार्थ पाहणार आहोत, पेरूच्या वड्या. आपण पेरू खातो, कच्चे असतात आणि जास्त जर पेरू आणले तर बरेच वेळेस ते ठेवल्याच पिकून जातात. अशा वेळेस कोणी खायला पाहत नाही. काही जणांना कच्चे पेरू आवडत असतात. तेव्हा जर अशा पद्धतीने पेरू जर पिकलेले असतील तर या पेरूपासून आपण वड्या बनवू शकतो. अगदी मस्त लागतात, चविष्ट लागतात. मी इथे दोन पेरू घेतलेले आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी थोडासा तुकडा बीटचा वापरलेला आहे. बीट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. बीटचा वापर केल्यामुळे या पेरूच्या वड्यांना नैसर्गिक रंग येतो, त्यामुळे मी इथे बीटचा वापर केलेला आहे. बीटच्या ऐवजी तुम्ही फूड कलरचा वापर सुद्धा करू शकता. सर्व पेरूंवरची साल काढून घेतलेली आहे. चाकूच्या साह्याने पेरूवरचे समोरचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. बीटवरची सुद्धा साल काढून बीटच्या 2-3 फोडी मी इथे कट करून घेतलेली आहे. पेरूवरची साल काढल्यानंतर पेरूवरचा वरचा भाग आणि खालचा भाग काढून घेतलेला आहे आणि काढलेल्या सर्व पेरूंच्या साली फेकून द्यायच्या आहेत. चाकूच्या साह्याने दोन्ही पेरूंच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या फोडी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी एका गंजामध्ये सर्व फोडी टाकून घेणार आहे पेरूच्या, आणि बीटच्या ज्या चिरलेल्या फोडी आहेत त्यासुद्धा मी टाकून घेणार आहे. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये चाळणी ठेवली आणि हा गंज कुकरमध्ये ठेवून त्यावर प्लेट झाकून कुकरच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्या करून घेतलेल्या आहे. कुकर थंड झाल्यानंतर यावरचं झाकण काढून घेणार आहोत. शिजवलेल्या पेरूचे भांडे बाहेर काढून घेऊया आणि यामध्ये जर पाणी असेल तर ते एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यावं. सर्व पेरू छान शिजलेले आहेत. आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेरूच्या फोडी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर राहिलेलं पाणी बाजूला ठेवून देऊ. सर्व मिश्रण चांगलं मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे. या पेरूमध्ये बारीक बिया असतात, त्यामुळे हे सर्व मिश्रण आपण एका गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण चाळणीमधून चाळून घेतल्यामुळे यामधील सर्व बिया निघून जातील आणि आपण ज्या वड्या बनवणार आहोत त्या अगदी चविष्ट आणि मस्त लागतील. सर्व मिश्रण गाळताना थोडासा वेळ लागतो. चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण गाळून घेतलेलं आहे. आवश्यकता वाटल्यास आपलं जे थोडंसं पाणी शिल्लक होतं ते यावर टाकून सर्व मिश्रण गाळून घेऊ शकता. आणि पाहू शकता तुम्ही वर बिया भरपूर शिल्लक आहेत. या सर्व बिया वरच्या फेकून द्यायचे आणि खाली जे मिश्रण गाळलेलं शिल्लक आहे त्याला वाटीच्या साह्याने मोजून घेणार आहोत. यामध्ये साखरेचं प्रमाण मिश्रण जेवढं आहे त्यानुसार टाकणार आहोत. त्यासाठी हे राहिलेलं मिश्रण मोजून घेणं गरजेचं आहे. एक वाटी मिश्रण झालेलं आहे. मी नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे मिश्रण टाकून घेणार आहे. आणि एक वाटी मिश्रणासाठी सपाट वाटी किंवा एक वाटी साखर घेऊ शकता. मी इथे सपाट वाटी साखर घेतलेली आहे. कढईमध्ये साखर टाकून घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. कढई गरम झाल्यानंतर मिश्रण थोडंसं शिजत आल्यानंतर म्हणजेच 1-2 मिनटं सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम करून मग गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यामधली साखर पूर्ण विरघळलेली आहे. मिश्रण थोडंसं गरम झाल्यानंतर थोडंसं खदखदायला लागतं, मग याला थोडेसे बबल्ससुद्धा यायला लागतात. अशा वेळेस गॅस पूर्णपणे स्लो करून सर्व मिश्रण थोडंसं घट्ट येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण किती वेळ शिजवायचं हे कसं समजायचं, त्यासाठी सुरुवातीला आपण हे पाहू शकता अगदी शाईन येत आहे आणि मिश्रणसुद्धा चांगले शिजत आहे. उकळी आल्यासारखे हे सर्व मिश्रण खतखतत आहे. सुरुवातीला हे मिश्रण चमच्याच्या साह्याने असं खाली टाकताना सर्व मिश्रण अगदी लवकर पडायला लागते आणि हे मिश्रण जर थोड्या वेळानंतर घट्ट झालं की हे चमच्याच्या साह्याने टाकताना पडायला वेळ लागतो. अशा वेळेस आपलं मिश्रण शिजलं असं आपण समजू शकतो. यामध्ये टाकण्यासाठी मी इथे 1/2 लिंबाचा रसचा वापर केलेला आहे. साधारण 7 मिनटं झालेली आहे. यामध्ये आपण 1/2 लिंबाचा रस वापर केलेला आहे. सर्व मिश्रण पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लोच ठेवायची आहे आणि हे मिश्रण पुन्हा चिटकू नये म्हणून यामध्ये थोडंसं आपण तूपसुद्धा टाकून घेणार आहोत. यामुळे या वड्यांना अगदी शाईन येते आणि दिसायलासुद्धा मस्त दिसतात. गॅस पूर्णपणे स्लो करूनच हे सर्व मिश्रण आपण शिजवून घेत आहोत आणि पहिल्यापेक्षा मिश्रण बरंच घट्ट आलेलं आहे. चमच्याने पडतानासुद्धा याला वेळ लागत आहे, पाहू शकता. अशा वेळेस आपलं हे मिश्रण शिजवून तयार आहे असं आपण समजू शकतो. अजून एका पद्धतीने मी इथे पाणी घेतलेल्या वाटीमध्ये यामध्ये थोडासा गोळा टाकून पाहायचा आहे आणि हा गोळा बोटामध्ये घेऊन गोल फिरवून पाहायचा आहे. जर आपल्या बोटाला चिटकत नसेल, याची गोळी बनत असेल, तर आपलं मिश्रण व्यवस्थित शिजून तयार आहे असं आपण समजू शकतो. आणि कढईमध्ये सुद्धा हे मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण कढईला चिटकत नाही आहे.
साधारण 13-14 मिनट आपण या मिश्रणाला शिजून घेतलेलं आहे. या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. या स्टेजवर आपण गॅस बंद करून घेऊ. प्रत्येकाला शिजवताना प्रत्येकाची गॅसची फ्लेम कमी जास्त असू शकते, त्यामुळे थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. अशा पद्धतीने गोळी तयार झाली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण एका ताटावर टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही हे मिश्रण थापून वड्या तयार करून घेऊ शकता. ताटावर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. मी सर्व मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि वाटीला थोडंसं मागच्या साईडने तूप लावून घ्यायचं आहे किंवा चमच्याच्या साह्याने हे सर्व मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं पसरून घ्यायचं आहे. हाताच्या साह्याने जर पसरवलं तर हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे किंचित मी वाटीला मागच्या साईडने तूप लावून सर्व मिश्रण पसरून घेतलेलं आहे. आता सर्व मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि थंड झाल्यानंतर मगच त्याच्या वड्या पाडणार आहोत. साधारण 1-1.5 तास झालेला आहे. थोडा वेळ झालेला आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. चाकूच्या साह्याने आता याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. वड्यांना चौकोनी किंवा काजूकतलीसारखा आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने सर्व चाकूच्या साह्याने वड्यांना एकसारखा आकार देऊन कट करून घेणार आहोत. या वड्या अगदी मस्त लागतात चवीला. आणि या वड्या परफेक्ट कशा शिजल्या की नाही हे पाहण्यासाठी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवाव्यात आणि त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून पहा. या व्हिडिओप्रमाणेच अजून काही व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल. ही वडी पाहू शकता, ताटाला चिटकलेली नाही आहे आणि अगदी मस्त झालेली आहे जेलीसारखी. या पद्धतीने तुम्हीसुद्धा या वड्या नक्की बनवून पहा. तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल. या वड्या खाल्ल्यानंतर अगदी जेलीसारख्या लागतात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. मुलांना तर या वड्या नक्कीच आवडतील आणि मोठ्यांनासुद्धा आवडतील. या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपीज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओ बनवताना ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या त्या सुद्धा नक्की फॉलो करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपीज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.